की माता प्रसाद मुरारीलाल त्रिपाठी राहणारे राळवाडा तालुका जिल्हा यवतमाळ येथील कास्तकार असून यावर्षी RCF कंपनीमध्ये प्रक्रिया करत आहे. त्याकरता RCF कंपनीचं बायोडा जैविक आणि हे बायोडा चालेल. बायोडा जे खत आहे वापरताना 25 मिली 1 किलोला वापरायला पाहिजे. आता ही लावताना आता याची बीज प्रक्रिया करायची असेल तर पहिले हँड ग्लोव्ज घालूनच बीज प्रक्रिया करायला पाहिजे. तर आपण हँड ग्लोव्ज घेऊ. औषध 25 घे. या प्रकारे टाकून याला पूर्ण हँड ग्लोव्ह घातलेल्या हाताने ढवळून घ्या. याला पसरून अर्धा एक घंटा याला वाळू द्या. त्यानंतर याची पेरणी आणि असल्यामुळं आपल्या पिकाला चांगला फायदा होतो कारण तिन्ही घटक मिळते आणि बुरशीचा सुद्धा फायदा होते की बुरशीसुद्धा याला कमी प्रमाणात लागू शकते. याला मिळते आणि उगवण शक्ती चांगली होते. उत्पन्नात 10-20% वाढ सुद्धा होते.